गीता आणि सुनैना 10th क्लास मध्ये शिकत असतात. दोघी ही मस्त मैत्रिणी असतात. दोघी ही क्लास मध्ये खूप मजा मस्ती करायच्या. गीता सांग, राजू गोज टू स्कूलचा पास्ट टेन्स काय होईल? नाही माहिती. बाळा, तू तर अभ्यासात खूपच कच्ची आहेस. जेव्हा मी तुझ्या वयाची होते तेव्हा मला टेन्स, ऍक्टिव्ह पॅसिव्ह सगळे पाठ होत. तुम्हाला एखादा चांगला टीचर मिळाला असणार. सगळ्यांचं नशीब इतकं चांगलं नसतं मॅडम. सुनैना, तू सांग, लिटिल वुमनची लेखिका कोण आहे? नाही माहिती मॅम. अभ्यासाकडे लक्ष दे म्हणजे कळेल. तुम्हाला माहिती आहे मॅम राहुल, आकाश आणि सोनू कोण आहेत? मला काय माहित. मुलीवर लक्ष ठेवा तर कळेल ना. गीता आणि सुनैना दोघे क्लासच्या बाहेर निघा. गीताचे वडील पोलिसात होते आणि सुनैनाचे वडील डॉक्टर होते. बाबा, पुढच्या महिन्यात मुरादाबादहून तुमची ड्युटी संपल्यावर सिमलाला फिरायला जाऊया. ठीक आहे बाळा. गीता लगेच ही गोष्ट फोन करून सुनैनाला सांगते. सुनैना ऐक, आमची फॅमिली पुढच्या महिन्यात सिमला ट्रिप वर जाणार आहे. तूही तुझ्या बाबांना विचार, मग आपण सगळे सोबतच जाऊया. बाबा, माझी मैत्रीण गीता तिच्या फॅमिली बरोबर सिमलाला फिरायला चालली आहे. आपणही त्यांच्या सोबतच जाऊया ना. तुम्ही पुढच्या महिन्यात हॉस्पिटल मधून सुट्टी घ्या ना. ठीक आहे बाळा. दुसऱ्या दिवशी गीता आणि सुनैना बस स्टॉप वर भेटल्या. आपण शिमला मध्ये आता खूप मजा मस्ती करूया. हो, गीता आणि सुनैना बराच वेळ बसची वाट बघत उभ्या राहतात, पण स्कूलची बस येतच नाही. यार, 8:30 वाजले आहेत, अजूनही बस का नाही आली? तेव्हाच बस ड्रायव्हर रिकामीच बस घेऊन येतो. बाळा, व्हायरस पसरलाय, स्कूल बंद असणार आहे. उद्यापासून पूर्ण देशात लॉकडाऊन आहे. यार, आता स्कूल मध्येही मजा मस्ती करायला मिळणार नाही. दोघेही निराश होऊन आपापल्या घरी परत जातात. गीता घरी पोहोचताच आपल्या आईला विचारते. मम्मी, बाबा कुठे गेले? बाळा, बाबांचा फोन आलेला. ते मुरादाबादला निघून गेले. आता आपल्या शिमला ट्रिपचं काय होणार? इतक्या दिवसांनंतर तर बाबा घरी आले होते. तिकडे जेव्हा सुनैना घरी पोहोचते तेव्हा तिचेही बाबा हॉस्पिटलला जायला तयार होतच असतात. बाबा, संध्याकाळी लवकर घरी या, बॅडमिंटन खेळूया. ठीक आहे बाळा. सुनैना खूप उशिरापर्यंत बाबांची वाट बघत राहते, पण तिचे बाबा काही परत येत नाहीत. बाबा अजूनपर्यंत का नाही आले? मी आताच बाबांना फोन करते. सुनैना तिच्या बाबांना फोन लावते. बाबा, किती वाजेपर्यंत घरी याल? बाळा, आज नाही येऊ शकत मी. हॉस्पिटलमध्ये बरेच पेशंट्स आलेत. अचानक व्हायरसचे भरपूर केसेस आलेत. आणि ऐक बाळा, घरातून अजिबात बाहेर पडू नकोस. तिकडे गीताचे बाबा रोडवर बाहेर येणाऱ्यांना समजावत असतात. साहेब, असे बाहेर पडू नका. मी माझ्या आईचं औषध घ्यायला चाललोय. ठीक आहे, पण मेडिकलमध्ये जाऊन स्वतःसाठी मास्क नक्की घ्या. आणि मास्क शिवाय इकडे तिकडे कुठेही जाऊ नका. गीताच्या वडिलांना फोन येतो की त्यांना दीनपूर गावाकडे 4 लोकांना पकडायला जायचंय, जे विदेशातून आलेले आहेत. सरकारला त्यांच्यात व्हायरस असण्याची भीती आहे. गीताचे बाबा आपल्या टीमच्या सोबत त्या 4 लोकांना घ्यायला दीनपूर गावात पोहोचतात, पण तिकडचे लोक पोलिसांच्या टीमवर दगडफेक करू लागतात. गीताच्या बाबांच्या डोक्याला एक दगड लागतो. बाबा, तुम्ही घरी कधी परत याल? रडू नको बाळा, मी बरा झालो ना की लगेच घरीच येणार आहे. एक दिवस गीताला सुनैनाचा फोन येतो. गीता, तुला माहितीये ते ड्रायव्हर दादा होते ना बसवाले, लास्ट टाइम ज्यांनी आपल्याला इन्फॉर्म केलेलं स्कूल बंद असण्याबद्दल? हो, त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय आणि हे मला राकेशने मेसेज करून सांगितलंय. आणि आपला क्लासचा गौरव पण आजारी आहे. क्लासचे सगळे जण गौरवसाठी पैसे कॉन्ट्रीब्युट करत आहेत. मी तुला अकाउंट नंबर पाठवून देईन, तूही कॉन्ट्रीब्युट जरूर कर. हो सुनैना, मी कॉन्ट्रीब्युट जरूर करेन. सुनैनाचे बाबा दिवस रात्र कोरोनाच्या पेशंटची सेवा करण्यात लागलेले असतात. एक दिवस सुनैनाच्या वडिलांना खोकला यायला लागतो. काय पेशंटची ट्रीटमेंट करता करता माझ्या अंगातच नाही ना व्हायरस शिरला. सुनैनाचे बाबाही आपली टेस्ट करून घेतात.
पण त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो. एक दिवस सुनैना आपल्या वडिलांना फोन करते. बाबा, आपल्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे, आई प्रेग्नंट आहे, बाबा प्लीज एकदा तरी घरी येऊन जा. सुनैनाचे बाबा आपल्या फॅमिलीला भेटायला जातात, पण घराच्या आत नाही जात, रोडच्या दुसऱ्या बाजूला उभे राहूनच हाय हॅलो म्हणतात आणि परत निघून जातात. सुनैनाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती बाबांना बाय बाय करते. व्हायरसची भीती असताना सुद्धा सुदैनाचे बाबा लोकांचे इलाज करणे चालूच ठेवतात. तिकडे पोलीस फोर्सची कमी असल्या कारणाने डोक्यावर पट्टी बांधूनच आपली ड्युटी करत राहतात. गीताचे बाबा डोक्यावर पट्टी बांधूनच आपली ड्युटी करत राहतात. सीतापूर गावामध्ये सोनम आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. सोनमचे वडील सिक्युरिटी गार्डची नोकरी करायचे. संध्याकाळी सोनमचे वडील सायकलवर पिशवी घेऊन परत यायचे, तर सोनम पळत पळत जायची आणि सायकलवरून पिशवी काढून घ्यायची. बाबा, आज काय काय आणलं आहे? तू इतकी मोठी झालीस तरी सुद्धा आज पिशवीत काय आणलंस ते पहिलं बघतेस. आज मी बेसनाचे लाडू घेऊन आलोय. लाडू नंतर खायला घ्या, आधी भांडी घासून घे. घासेन ग आई, तू तर सारखी कामच सांगत असतेस. सोनम वडिलांसोबत सकाळी सकाळी रोज पार्क मध्ये चक्कर मारायला जायची. बाळा, हा प्रश्न तर मी तुला विचारला पाहिजे की तू मोठी झाल्यावर काय बनणार आहेस. आणि तू सांग बरं, काय बनणार आहेस? बाबा, मी माझ्या करिअरच्या बाबतीत फारच कन्फ्यूज असते. बाळा, करिअर मध्ये तर तुमच्या वयाची सगळीच मुलं गोंधळलेली असतात, पण हळूहळू तुला नक्की कळेल की तुला काय करायचंय. त्याच वेळी जगात प्लेगची महामारी पसरलेली असते. गावातले लोक बेफिकिरीने आपले आयुष्य जगत होते. सोनमचे वडील ड्युटी करायला शहरात जात असत. दुर्भाग्याने त्यांना प्लेगची लागण होते. सरकारचा एक माणूस सोनमच्या घरी येऊन सांगतो. मिस्टर राधेश्यामचं हेच घर आहे का? हो. तुमच्या पतीला प्लेगचा आजार झालाय, हॉस्पिटलमध्ये आहेत, कोणालाही भेटायची परवानगी नाहीये. सगळ्या गावात लॉकडाऊनची घोषणा होते आणि कुणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नसते. आई, बाबा कधी घरी येतील? येतीलच लवकर बाळा. एक दिवस एक सरकारी माणूस सोनमच्या वडिलांची सायकल देण्यासाठी घरी येतो. मला सांगताना खूप खेद होतोय की राधेश्याम या जगात नाही राहिले. ही घ्या त्यांची सायकल आणि पिशवी. सोनम आपल्या वडिलांची सायकल बघून खूप रडते. सोनमच्या कुटुंबाचे प्रॉब्लेम्स इथेच संपत नाहीत. महामारी वाढत वाढत गावापर्यंत पोहोचू लागते, म्हणूनच सरकार लोकांकडून गाव रिकाम करून लागते आणि गावातल्या लोकांना टेम्पोतून पाठवले जाऊ लागते. आई, आपण आपल्या घरी कधी परत जाणार? थोडं सबुरीने घे बाळा. अंधार जेव्हा खूप जास्ती गडद होऊ लागतो तेव्हा समजलं पाहिजे की आता पहाट जवळच आहे. 6 महिन्यांनंतर सोनम आणि तिची आई पुन्हा आपल्या घरी परत येतात. आई, मी निर्णय घेतला आहे की मी एक सरकारी कार्यकारी होणार आहे. 12वीची कक्षा उत्तीर्ण केल्यानंतर सोनम ग्रॅज्युएशन करण्यासाठी शहरात निघून जाते आणि ग्रॅज्युएशन सुरू असताना ती सब इन्स्पेक्टरच्या एंट्रन्सची तयारी करते. ग्रॅज्युएशन पूर्ण करताच सोनम SI ची परीक्षा देते. फिजिकल टेस्ट मध्ये ती पास होते पण रिटन टेस्ट मध्ये फेल होते. सोनम तिच्या आईला फोन करून कळवते. आई, मी रिटन टेस्ट मध्ये फेल झाले. बाळा, सफलताचं खरं महत्व तोच समजू शकतो ज्याने कधी असफलता पाहिली असेल. तू तुझी तयारी चालूच ठेव, पुढच्या वर्षी पुन्हा एक्झाम देशील. सोनम 1 वर्ष तयारी केल्यानंतर पुन्हा एक्झाम देते आणि यावेळी फिजिकल आणि रिटन दोन्ही टेस्ट ती पास होते. ट्रेनिंगच्या नंतर सोनमची ड्युटी रामपूर जिल्ह्यात लावण्यात येते. एक दिवस बसमध्ये एक मुलगा जात असतो. बस अचानक थांबते आणि मुलगा मुलीवर आपटतो.
तुझी इतकी हिम्मत, तू मला हात लावलास? नाही, मी जाणून बुजून नाही केलं, बस मध्ये झटका लागल्याने मी पडलो. मुलगी मुलाचं काही नाही ऐकत, पुऱ्या बस मध्ये आरडाओरडा करून म्हणू लागते, या मुलाने सर्वांसमोर माझी छेड काढली आहे. बस मध्ये असलेले लोक मुलाला मारपीट करू लागतात. सोनमची ड्युटी त्याच रोडवर असते. सोनम लगेच बसच्या आत जाते आणि मुलाला वाचवते. आता जर कुणी याला हात लावला तर त्याला जेल होईल. पण याने माझी छेड काढली आहे. मी खरंच काही नाही केलं, बस मध्ये झटका लागल्याने मी पडलो. मुलाची चूक असो किंवा नसो, पण अशा प्रकारे गर्दीने कुणी मारामारी करू शकत नाही. आम्ही त्याला इथेच मारणार. ज्याची हिम्मत आहे त्याने पुढे यावे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा रिपोर्ट काढला जातो. तो मुलगा निर्दोष सापडतो. वर्तमानपत्रात सोनमची खूप तारीफ छापून येते आणि सोनम लेडी दबंग ऑफिसरच्या नावाने प्रसिद्ध होते. काही दिवसांनंतर जगात कोविड-20 एक विषाणू पसरू लागतो. विषाणू श्वासामधून एका दुसऱ्यापर्यंत पसरत होता. पूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात येतो आणि कुणालाही घराच्या बाहेर पडण्याची परवानगी नसते. मॅडम, मॅडम प्लीज माझी मदत करा, माझी बहीण प्रेग्नंट आहे, तिची डिलिव्हरी होणार आहे, घरी कोणी नाहीये. सोनम लगेच त्या मुलीसोबत तिच्या घरी जाते आणि तिच्या बहिणीला हॉस्पिटलला पोहोचवते. हॉस्पिटलहून परत येताना सोनम पाहते की काही लोक एका बाईच्या मागे काठ्या घेऊन लागलेले आहेत. अरे, हे काय करताय तुम्ही लोक? मी विषाणू बाधित नाहीये. सोनम त्या बाईला हॉस्पिटलला घेऊन जाते, तिची चाचणी करून घेते. या बाई एकदम बरे आहेत. सोनम त्या बाईला पुन्हा त्या ठिकाणी सोडायला जाते. ही बाई संक्रमित नाहीये आणि जर कुणामध्ये विषाणूची लक्षणं असतील तरीही त्याला मारपीट करायचा अधिकार कुणालाही नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर सोनमला सरकारच्या तर्फे बेस्ट पोलीस ऑफिसरचा पुरस्कार मिळतो. मला तुझा अभिमान आहे बेटा. आज मी या महामारीच्या काळात छानपणे ड्युटी करू शकले कारण मी स्वतः महामारीचा त्रास भोगला आहे. आज बाबा असते तर खूप खुश झाले असते.